सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले होते, तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस टंचाई जाणवणार आहे। त्यामुळे साहजिकच साखर कारखानदारीपुढे गाळप हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असले तरी हे आव्हान पूर्ण करून सर्वांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे। तसेच नगर नाशिकच्या धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन मेंढेगिरी समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। मेंढेगिरी समितीची पाणी वाटप निर्णय चुकीचा आहे, त्यामुळे नवीन समिती तयार करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्याशिवाय निर्णय घेऊ नये ही भूमिका वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडली होती। त्याबाबत न्यायालयात याचिका देखील दाखल केलेली आहे। ज्याप्रमाणे पैशांचे सोंग करता येत नाही, त्याप्रमाणे पाण्याचे देखील सोंग करता येत नाही। पाण्यावर ग्रामीण आणि शहरी भागाचे अर्थकारण अवलंबून आहे। औरंगाबादच्या बैठकीत काही निर्णय झाला तरी जायकवाडीत पाणी सोडण्याला विरोध राहणार आहे। जायकवाडी धरण जवळपास 60% आसपास भरलेले असताना दुष्काळी परिस्थितीत 5% पाण्याची नासाडी कशाला, त्यामुळे जायकवाडीला पाणी जाऊ नये यासाठी एकजुटीने मोठे आंदोलन उभारावे लागेल असेही यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा 2023-24 या वर्षाचा 69 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविध पत्नी सौ चित्रताई बर्डे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते। आजच्या आपल्या 23-24 या गाळप हंगामाच्या सुरुवात म्हणजे आपल्या बॉयलर अग्निप्रदीपनची पूजा या ठिकाणी संपन्न झालेली। आपण पाहिलं तर मंत्री समितीची बैठक गाळप हंगाम कधी सुरुवात करायचा याच्याबद्दल झालेली नाही आहे, परंतु टेंटेटिव्ह तारीख 1 नोव्हेंबर येणार आहे असं संघामधून त्या ठिकाणी कळालं। म्हणून आपण हा बॉयलर या ठिकाणी सुरुवात करायचा आजचा कार्यक्रम घेतलेला। उद्या 18 ऑक्टोबर रोजी मंत्री समितीची बैठक आहे आणि उद्या निर्णय जाहीर होणारच आहे, परंतु आता बॉयलर पेटवून आपण हंगामाला सुरुवात करायचा एक संदेश पूर्ण सभासद शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी देण्यासाठी हा वेळेवर या ठिकाणी घेतलेला। 23-24 या गाळप हंगामामध्ये साधारण 13 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध आहे। त्याच्यामधून साधारण 900 लाख मेट्रिक टन हे गाळपासाठी उपलब्ध होईल असा प्राथमिक अंदाज आहे आणि यंदा 90 लाख टन साखर ही उत्पादित होईल असा अंदाज दिलेला आहे। मागच्या तुलनेमध्ये बरंच त्या ठिकाणी कमी साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याही कारखान्यामध्ये 8,500 हेक्टर इतकी नोंद आतापर्यंत झालेली, परंतु त्याचा किती वापर चाऱ्यासाठी किंवा इतर ठिकाणी विल्हेवाट झालेली याचा अंदाज आत्ता बांधता येणार नाही। काही डबल नोंदी असतील, म्हणून असं अंदाजित 7,000 हेक्टर आपण क्षेत्र जर गृहीत धरलं तर यावर्षी उत्पादन कमी राहील, म्हणून 60 टन हे उत्पादन हेक्टरी आपण गृहीत धरलं तर 4,20,000 टन उपलब्ध होईल। सरासरी 4 जर धरलं कार्यक्षेत्रामध्ये तर 4 लाख कार्यक्षेत्रातला आणि बाहेरचा 2 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करू। 6 लाख
मेट्रिक टनाचं उद्दिष्ट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपण दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन कमी धरलेलं आहे आणि तशी परिस्थिती पण आपली आहे. ऑगस्टमध्ये आपण पाहिलं पूर्ण महिना त्या ठिकाणी कोरडा गेला, सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेला, 7 तारखेपासून आपल्याला पाऊस चालू झाला आणि जुलैमध्ये पण एक आठवडा म्हणजे जवळपास 40 ते 45 दिवस पावसाचा खंड राहिल्यामुळे सगळ्याच पिकांचं नुकसान झालं, त्याप्रमाणे ऊसाचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आणि म्हणून एवढं कमी उत्पादन आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आहे. 7,000 नुसतं कागदावर दिसते पण उत्पादन कमी म्हणून ही परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मागच्या वर्षी पहिल्या फेजचं काम केलं आणि पहिल्या फेजचं काम पूर्ण झालं, त्याच्यामध्ये बॉयलर जो आता नवीन आहे हा त्याच्यामध्ये टर्बाईन हा नवीन आहे आणि आपले मिल्स हे 4 नवीन आपण पूर्ण आहे. पहिलं फेजचं काम मागच्या सीझनमध्ये पूर्ण करून त्या या पूर्ण पहिल्या फेजच्या मशिनरीवर हा मागचा सीझन पूर्ण केला आणि यंदा सेकंड फेजचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं म्हणजे जवळपास होणारच आहे. असे 6,000 टनांनी आपला कारखाना या ठिकाणी चालणार आहे आणि म्हणून आपल्याला ऊस मिळवण्यासाठी जास्तीची मदत इतर परिसरामधून घ्यावी लागणार आहे. परंतु किती दिवस कारखाना चालेल हे आता निश्चितपणाने सांगता येणार नाही. मागील काही वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर 16-17 हा सीझन अतिशय वाईट होता, त्यावेळेस फक्त 73 दिवस आपला कारखाना चालला होता आणि नंतरच्या काळामध्ये 19-20 या सीझनमध्ये देखील 96 दिवस गाळप झालेला होता. तशीच काहीतरी परिस्थिती आता देखील पाहायला मिळते म्हणजे 73-96 दरम्यानच काहीतरी गाळपाचे दिवस होतील असा अंदाज आहे. परंतु जास्तीत जास्त दिवस कसा चालेल आणि आपला खर्च कसा कमी राहील यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. तर नवीन कारखाना पहिला आणि दुसरा फेजचा झालेला आहे म्हणून कुठल्या प्रकारचे स्टॉपेजेस होतील असं काही वाटत नाही आणि असं काही होऊ नये अशी अपेक्षा कुठे आता कुठले कारण चालणार नाही. तर आपले ठरलेले दरवेजचे कारण असायचे, कारखाना जुना आहे आता किती आपण चालवणार किंवा आपल्याला आता कुठलेही तांत्रिक कारण चालणार नाही. ऊसाचं ठीक आहे क्षेत्र जरी असलं तनेज कधी राहणार, परंतु शेतकी विभागाने देखील कुठे शेतकी आहे ऊस पुरवठा कसा व्यवस्थित राहील आणि नोकेन होणार नाही, कारण की कालावधी थोडा आहे. या कमी कालावधीमध्ये आपण वेळ जर वाया कशामध्ये गेला आपला खर्च वाढणार आहे. म्हणून सप्लाय चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे, कुठली तांत्रिक अडचण येणार नाही यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे आणि तशी अडचण यायला नाही पाहिजे कारण नवीन मशिनरी असेल आणि अशा सर्व या अडचणीमधून आपल्याला त्या ठिकाणी हा हंगाम याला सामोरे जायचं आहे, हा पूर्ण करायचा आहे आणि म्हणून योग्य नियोजन आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपण पाहिलं का मागच्या 2-3 वर्षापासून मजुरांची संख्या कमी होत चाललेली, त्याच्यामुळे हार्वेस्टर घेणं किंवा हार्वेस्टरनी ऊसतोड करणं काळाची गरज झाली.
पारंपरिक पद्धति ने अपन जी का ऊस लागवड करतो आता बरेचसे लोक त्याच्यापासून बाजूला जाऊन 4 ते 4.5 फूट 5 फुटापर्यंत लागवडी करत आलेले परंतु त्याचं प्रमाण वाढवं लागलं. पारंपरिक पद्धतीने आपण लागवड केली तर यांत्रिकीकरणाने ऊसतोड करणं हे अडचणीचं होतं आणि म्हणून रुंद सरी पद्धत या ठिकाणी अवलंब करून लागवड करावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल. 23-24 जरी आपला अडचणीचा आहे पण 24-25 तर फार मोठी अडचण आपल्याला या ठिकाणी दिसते. कारण पाऊस नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं लागवडी फारच कमी झालेल्या आणि जे काही ऊस आता तुटतील त्याचे खोडवे राखले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये 5-8 आच्छादन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता मशिनरी सगळी आलेली ड्रिपचा वापर एवढ्या 4 वर्षामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे आपण थोडंसं त्याच्यापासून बाजूला गेलेलो कारण पाऊसच तेवढा होता. पाणी काढून द्यावं लागायची अशी परिस्थिती 4 वर्षामध्ये होती. 4 वर्ष आपले ठीक आहे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आपलं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे परंतु पाऊस चांगल्या प्रमाणात असल्यामुळे मागचे 4 वर्ष हे आपले चांगले गेले. परंतु यंदा आपल्याला ड्रिपचा अवलंब करावा लागणार आहे. काही लोकांनी म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला ड्रिप मेंटेन करणं थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळे रेनगनचा वापर जर केला तर त्याच्यामधून पण पाण्याची बचत होऊ शकेल. त्याचा पण देखील आपण विचार केला पाहिजे. 5-8 आच्छादन असेल याचा विचार केला पाहिजे. खोडवे राखले गेले पाहिजे. अशा सर्व गोष्टी जर आपण अवलंबल्या तर काही प्रमाणामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्धता राहील. आणि थोडा आपला थोडा बाहेरचा जिथं पाणी उपलब्ध आहे तिथे लोक लागवड करणारच आहे. तिथे असं करून पुढच्या वर्षी असा ऊस उपलब्ध होऊन आपल्याला सीझन पार पाडावा लागेल. परंतु आज तरी या सर्व गोष्टी अंधारात आहे म्हणून आपल्याला नियोजन चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. हे आपण सर्वांनी करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. असं बाहेरचं जर विचार केला परिसरामध्ये जिथे काही कॉमन झोन असेल किंवा काही ठिकाणी ऊस उपलब्ध आहे अशा लोकांचा कल आपल्याकडे ऊस देण्याचा जास्त आहे. कारण की आपण जास्तीत जास्त दर वेळेवर देण्याचा प्रयत्न करतो. तो वेळेवर जर मिळाला तर त्या शेतकऱ्याला त्या पैशाचा फायदा होतो आणि म्हणून आपला तसा कायमचा प्रयत्न असतो आपण वेळेवर त्या ठिकाणी पेमेंट केलं पाहिजे. आपल्याकडं कल लोकांचं जास्त प्रमाणामध्ये आहे तशी मागणी आपणही सर्वजण करत असतात. याच्या अगोदरही मी म्हटलं तुमचे सर्व पाहुणे असतील हे सर्व द्यायला तयार आहे असं तुम्ही वारंवार आपल्याकडे मागणी करता. म्हणून आता देखील त्या पद्धतीने पाहुण्यांकडनं जास्तीत जास्त ऊस कसा मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करावा. कारखान्याचं गाळप क्षमता वाढलेली आणि म्हणून मागे जी काही तक्रार लोकांची असायची का अडचण असल्यानंतर आमच्याकडे येतात तुमची अडचण दूर झाली का मग आम्हाला विसरून जात पण तशी काही अडचण आता राहणार नाही. 6,000 टनाचा कारखाना आपण केलेला आहे याच्यामध्ये गाळप क्षमता चांगली असल्यामुळं आपल्याबरोबर इतर परिसरातल्या लोकांच्या देखील आपण गाळप करू शकतो. त्याचा फायदा आपल्याला देखील कारखान्यामध्ये होणार आहे. आपल्याला मागच्या वर्षी मिलचे चांगले रिझल्ट मिळाले. बघ्यास मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाली स्टीम सेविंग झाली आणि आता देखील आपण सेकंड फेजचं काम केलेलं आहे. म्हणून या सर्व जे काही पॅरामीटर्स म्हटले जातात का चांगला कारखाना कसा चालतो चांगले पॅरामीटर्स मिळण्यासाठी एक मदत ह्या पूर्ण इक्विपमेंटची होणार आहे. म्हणून आपला खर्च त्या ठिकाणी वाचणार आहे. नवीन कारखाना असल्यामुळं आपला रिपेअर मेंटेनन्स देखील कमी राहणार आहे. म्हणजे
रिपेअर मेंटेनन्स पहिल्याच्या कारखान्यामध्ये जास्त असायचा, कारण जुना कारखाना होता, मेंटेन करावा लागणार तरच आपल्याला त्या ठिकाणी चालू करता येणार, ही परिस्थिती खरी होती. परंतु आता नवीन कारखाना झाल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये वाचणारे बचत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त ऊस आपण या ठिकाणी मिळवून हा कारखाना सलग कसा चालेल तसा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी करावा अशी विनंती या ठिकाणी करतो. तो आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आता चर्चेला आलेला, 15 ऑक्टोबर परवा झालेले धरणाचा डाटा घेण्याचं काम चालू आहे आणि आजच त्या ठिकाणी शासकीय लेवलची कमिटीची मीटिंग औरंगाबाद इथे गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे ईडी कार्यालय आहे तिथे मीटिंग सर्व अधिकाऱ्यांची होते. तिथं सर्व धरणाची आकडेवारी त्या ठिकाणी मांडली जाते आणि मेंढीगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे त्या ठिकाणी काय निर्णय करायचा या निर्णय या मीटिंगमध्ये त्याच्यावर चर्चा त्या ठिकाणी होईल. परंतु हा पाणी सोडण्यामध्ये किंवा हे पाणी सोडण्यासाठी आपला विरोध आहे तशा पद्धतीने, कारण आपण पाहिलं का आतापर्यंत 27% जायकवाडी भरलेलं होतं जूनपर्यंत आणि आता 24 TMC आतापर्यंत पाणी जायकवाडीमध्ये गेलेलं आहे. जवळपास 55-60% जायकवाडी भरलेले आहे. त्या 5% कशाला पाण्याची नासाडी करायची, म्हणून हा निर्णय झाला नाही पाहिजे अशा प्रकारचा विरोध किंवा ही मागणी या ठिकाणी मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. या बाबतीमध्ये मी जनरल मीटिंगमध्ये सांगितलं का ऑगस्ट 2023 म्हणजे 2 महिन्यापूर्वी जे काही पाणी वाटपाचं धोरण आहे ते योग्य नाही आहे किंवा ह्या पद्धतीने करणं योग्य होत नाही आहे अशा प्रकारचा GR इरिगेशन खात्यानेच त्या ठिकाणी काढलाय आणि नव्याने समिती स्थापन करून त्याच्यामध्ये अभ्यास करून परत आकडेवारी या ठिकाणी देणार आहे. त्या समितीच्या 2-3 मीटिंगा झाल्या परंतु अहवाल अद्यापपर्यंत झालेला नाही आहे आणि म्हणून जोपर्यंत त्या मीटिंगचा अहवाल किंवा त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत मेंढीगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मागणी आपण कोर्टामध्ये केलेली आहे. आता जो निर्णय आता होईल काय होईल तो आता माहीत नाही, परंतु जी काही चर्चा बातम्यांमधून आहे त्याच्यावरनं असं वाटतं एका पाणीखाली सोडवण्यात येणार आहे आणि म्हणून त्या निर्णयाच्या विरोधात आपण कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे. तो निर्णय झाल्या त्या ठिकाणी तारीख आता आपली आहे, परंतु आता बोर्डावर येण्यासाठी काय वेळ लागतो ते माहीत नाही, परंतु त्या निर्णयाला स्थगिती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपण ह्याच्या अगोदरही जन आंदोलन केलं आणि इथून पुढे देखील आपल्याला मोठं आंदोलन या ठिकाणी उभारावं लागेल असं या निमित्ताने आपल्या सर्वांना कल्पना देतो. फार महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून याच्यासाठी आपली सर्वांची एकजूट असली पाहिजे. पाणी जर नसलं तर फार परिस्थिती अवघड होईल. आपण जसं म्हणतो पैशाचं सोंग करता येत नाही तसं पाण्याचंही सोंग होत नाही. पाणी नसलं तर सोलर आणि विंड पॉवर सोडून द्या, परंतु वीज निर्मितीला देखील सगळीकडे अडचण येते. थर्मल स्टेशन असतील इथं देखील पाणीच लागतं, पिकांना पाणीच लागतं आणि म्हणून पाणी नसलं तर शेतकरी संपल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ही परिस्थिती आपल्या पुन्हा गोदावरी कालव्यांच्या परिसरामध्ये आहे, इतरही बाकीच्याही परिसरामध्ये तशीच परिस्थिती आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये आपल्या सर्वांचा विरोध आहे. आपलं पूर्ण ग्रामीण अर्थकारण किंवा शहराचं अर्थकारण असेल सगळंच शेतीवर अवलंबून आणि सगळं या पाण्यावर अवलंबून, त्यामध्ये सर्वच सिन्नर येवला कोपरगाव राहता हे सर्व तालुके जे कार्यक्षेत्रामध्ये येतात लाभ क्षेत्रामध्ये येतात त्याचं सगळ्यांचं या ठिकाणी
या पाण्यावर अवलंबून असल्यामुळं आपण सर्वांनी एकजूट त्या ठिकाणी ठेवली पाहिजे अशी विनंती या निमित्ताने सर्वांना करतो. आपण सर्वांनी आता पाहिलं की जेवढे सहकारी साखर कारखाने तेवढेच खाजगी कारखाने झाले. 100 कारखाने खाजगी सहकारी असतील तर तेवढेच 100 खाजगी झाले. आणि म्हणून आपली कॉम्पिटिशन आपल्याला खाजगी कारखान्यांबरोबर करावी लागलं. सहकारी कारखाने आपल्याला व्यावसायिक म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या हे चांगले कसे चालते, आपण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून खर्चामध्ये बचत कशी होईल, जास्तीचं उत्पन्न किंवा उत्पन्नाचे वेगवेगळे साधनं या ठिकाणी आपल्याला शोधावे लागले. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण बाजारामध्ये उतरलं पाहिजे. आपण आता नवीन कारखाना केलेला आहे, त्याच्यामधून चांगल्या प्रतीची साखर कशी निर्माण होईल यासाठी आपले प्रयत्न आहे. चांगल्या प्रतीची साखर जर झाली तर त्याला कंपन्यांची मागणी होते. कंपन्यांची डायरेक्ट आपण जर टाईप केला तर अधिकचा दर आपल्याला त्या साखरेला मिळू शकतो. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. नुसतं साखरावर अवलंबून न राहता इतर देखील अजून काही करता आलं तर त्याचे देखील आपल्याला भविष्यात जाऊन प्रकल्प उभारावे लागतील. अशी आपल्या सर्वांना एक मोठी काय म्हणतात आव्हान आहे किंवा एक अडचण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला भविष्य काळामध्ये एक चांगलं एक भविष्य कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करून आपला हा सीझन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करायचे. तर आपण सर्वांनी मिळून ऊस उपलब्धता जास्तीच्या प्रमाणामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामधून किंवा परिसरामधून मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सर्व मिळून हा हंगाम व्यवस्थित पार पाडू अशी विनंती या निमित्ताने करतो, असं आव्हान आपल्याला या ठिकाणी करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक.